काही वस्तू मांडलेल्या आहेत, ठीक आहे. आता ह्यात काय आहे रे? पाणी आहे. कसलं पाणी आहे? गाळ पाणी म्हणतात काय ह्याला? कसलं पाणी म्हणतात? गढूळ पाणी आहे. कसलं पाणी आहे? त्यात माती मिसळलेली आहे की नाही? आणि यात कसलं पाणी आहे? या दोन्ही पाण्यामध्ये फरक आहे. दिसतोय का फरक? हे पाणी गढूळ आहे आणि हे पाणी स्वच्छ आहे. आता ह्या ग्लासामध्ये हा ग्लास रिकामा आहे की नाही? यात काय आहे का? हा एक खडा आहे पांढरा शुभ्र. याचं नाव आहे तुरटी. याचं नाव काय आहे? ही तुरटी काय काम करती? तर हे पाणी निवळते. आपण जर ह्या गढूळ पाण्यात तुरटी फिरवली तर ते पाणी स्वच्छ ह्या पाण्यासारखं होणार. म्हणून ह्या तुरटीचा उपयोग पाणी स्वच्छ करण्यासाठी होतो. ह्या ग्लासमध्ये रांगोळी आहे. रांगोळी पांढरी रांगोळी त्या ग्लासमध्ये शिरा. आणि ह्या ग्लासमध्ये मीठ आहे. मीठ आणि ह्या डब्यामध्ये या बॉक्समध्ये पीठ आहे. पीठ काय आहे? तर आता हे पाणी आहे पिण्याचे पाणी. तर पिण्याचे पाणी शिकत असताना आपल्याला वेगवेगळे घटक शिकायचे आहेत. त्याच्या अगोदर आपल्याला द्रावण हा एक नवीन शब्द शिकायचा. द्रावण म्हणजे काय? तर आता या ग्लासामध्ये मी पाणी ओतलं आणि याच्यामध्ये मी हे मीठ घातलं थोडस. पाण्यामध्ये काय टाकणार आहे मी? आणि ते पाणी हलवलं मीठ. आता तुम्हाला यात मिठाचे खडे दिसताय का? आता ते जर हलवलं तर ते मीठ काय होणार आहे? विरघळणार आहे. मीठ पाण्यामध्ये काय होत आहे माहितीये का तुम्हाला? आपण सरबत केलं होतं की नाही? तस पाण्यामध्ये मीठ विरघळत. हे ढवळून दाखवते तुम्हाला सगळं मीठ विरघळत. खडे होते अगोदर. आता किती मीठ शिल्लक राहिलंय बघा. विरघळलं कसं का मीठ? मीठ सगळं काय झालं? विरघळ. पाण्यामध्ये मीठ टाकून आपण ढवळलं आणि ढवळल्यानंतर ते मीठ पाण्यामध्ये मिक्स झालं. आता तुम्हाला मीठ दिसते का? हे पाणी जर तुम्ही पिलं तर ह्या पाण्याची चव कशी लागेल? खारट लागेल. कारण ह्याच्या पाण्यामध्ये मीठ आहे म्हणून हे पाणी आपल्याला कसं लागणार आहे? खारट. तर पाण्यामध्ये मीठ टाकून आपण ढवळलं ते मीठ विरघळलं म्हणजेच पाणी आणि मीठ या दोन्हींचं मिश्रण. याला काय म्हणायचं? द्रावण. ह्याच्यात मीठ टाकलं नव्हतं तेव्हा ते काय होत? पाणी होत. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून ते मीठ पाण्यामध्ये विरघळले म्हणजे हे काय तयार झालं? द्रावण. पाण्यामध्ये साखर विरघळली तर ते साखरेचं द्रावण झालंय की नाही? तर पाणी आणि टाकलेल्या पदार्थाचं मिश्रण याला काय म्हणायचंय? द्रावण. द्रावण कळलं का? पाणी आणि मीठ पाण्यामध्ये मीठ विरघळलं तर पाणी आणि मीठ यांचं मिश्रण म्हणजे काय आहे? द्रावण. द्रावण शब्दाचा अर्थ समजला? आता आपण त्या गढूळ पाण्यामध्ये काय फिरवणार आहोत? तुरटी. त्याच्या आता बघा हे पाणी आहे. ह्याच्यामध्ये जर आपण खडू टाकला तर खडू काय होतोय? तरंगतोय का बुडतोय? बघा काय होतोय. अजून तो पाण्याला भिजला की तो काय होणार आहे? काय होणार आहे? आता मी याच्यामध्ये काडी टाकली. काडी कुठल्या करणार? म्हणजे काडी हलकी आहे का जड आहे? काडी हलकी आहे म्हणून ती काय होते? तरंगते. खडू पाण्याने भिजल्यावर जड झाला. मोठी आहे का कुणाची पिक्चर बघू? गोटी. तर तो खडू आता खाली जाईल. आता गोटी बघा. काडी तरंगते. काडी पाण्यावर तरंगते की नाही? वर आहे का खाली आहे काडी? दिसते काडी. आणि खडू
वरती तरल होते. आता ही गोटी, गोटी काय होते बघा, आपण गोटी टाकूया. खाली गेली म्हणजेच गोटी काय झाली, बुडली. गोटी बुडाली म्हणजे गोटी जड आहे म्हणून गोटी खाली जाते. तरंगत काय, ज्या वस्तू हलक्या आहेत त्या वस्तू तरंगतात, ज्या वस्तू हलक्या आहेत त्या पाण्यावरती तरंगतात, आणि ज्या वस्तू जड आहेत त्या पाण्यामध्ये बुडतात. बघा, जर आपल्याला पोहायला येत नसेल, नावेतून आपण खाली पडलो तर काय होणार, पोहायला येत नाही मग काय होणार, बुडून मरणार. कसं बुडणार, आपल्या नाकात, तोंडात, कानात सगळीकडे पाणी जाणार, मग आपण जड होऊन खाली जाणार आणि पाणी वर येणार, म्हणजेच आपण काय होणार, बुडणार. जशी ही गोटी बुडली, जसा खडूचा तुकडा बुडला, मग बघा तरंगणारा पदार्थ कुठला ह्याच्यामध्ये, काळी, आणि बुडणारे पदार्थ कुठले आहेत, खडू. दगडाचा तुकडा आहे का, दगड एवढा मोठा दगड ग्लास जातो का. आता तरंगणे बुडणे काय आलं, पहिला मुद्दा आपण घेतला द्रावण, दुसरा काय घेतला, तिसरा काय घेतला, आता आपल्याला घ्यायचंय निवळणे. काय घ्यायचंय, आता हे आपण गढूळ पाणी आहे, चिखलासारखं पाणी आहे की नाही, पाऊस पडतो आणि सगळ्या नद्या नाल्यांना पूर येतो, पाण्याचा रंग असा असतो, पूर आलेला असतो कारण पाण्यामध्ये काय मिसळली असते, माती. मग घरोघरी नाल्याला सुद्धा पाणी असं येतं, मग हे पाणी आपण प्यायचं का, तर ज्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवले त्याच्यामध्ये ही तुरटी अशी फिरवायची. आता हा ग्लास आपला लहान आहे, तेव्हा आपल्याला तिथल्या तिथंच फिरवावं लागते. तुरटी फिरवून आपण पाणी शांत ठेवलं की सगळा गाळ काय होतो, खाली जाऊन बसतो आणि वरती स्वच्छ पाणी राहतो. थोड्या वेळाने आपण बघूया, आता ह्याला हलवायचं नाही, या ग्लासला अजून. आता हे निवळणे, आपल्याला पण 5-10 मिनिटात हे पाणी एकदम पांढरं शुभ्र झालेलं दिसेल. आता निर्धोक पाणी कसं असतं बघा, हे पाणी स्वच्छ आहे म्हणजे हे पाणी स्वच्छ शुद्ध आहे का, पिण्यायोग्य आहे का, नाही. तर या पाण्यामध्ये आपल्या डोळ्याला न दिसण्या इतपत बारीक जीव असतात, ते आपल्या डोळ्यांना सुद्धा दिसत नाही, आणि मग हे पाणी आपल्याला पिण्यायोग्य नसतं. स्वच्छ दिसणार पाणी शुद्ध नसतं. मग शुद्ध पाणी कोणतं असतं, तर हे पाणी आपण 20 मिनिटं उकळायचं. किती मिनिटं उकळायचं, 20 मिनिटं उकळल्यानंतर यामध्ये असणारे डोळ्याला न दिसणारे बारीक जीवजंतू पाणी उकळल्यामुळे मरतात, आणि मेल्यानंतर मग काय होतं, ते पाणी निर्धोक होत. उकळून थंड करायचं आणि परत पाणी गाळून घ्यायचं, आणि ते पाणी आपल्या पिण्यायोग्य असत. स्वच्छ दिसणारे पाणी शुद्ध नसते, स्वच्छ दिसणारे पाणी शुद्ध नसते. का शुद्ध नसते, तर यामध्ये असणारे बारीक जीवजंतू आपल्या डोळ्यांना दिसत नाही, तरी ते आपल्या पोटाला अपायकारक असतात, म्हणून स्वच्छ दिसणारं पाणी शुद्ध नसतं. उकळून थंड करून गाळून घेतलेलं पाणी शुद्ध पाणी असतं, त्या उकळून गाळून घेतलेल्या पाण्याला निर्धोक पाणी असं म्हणतात. उकळून गाळून घेतलेल्या पाण्याला निर्धोक पाणी असं म्हणतात, ते पाणी आपल्या शरीराला अपाय करत नाही, कुठलाही त्रास देत नाही. म्हणून पावसाळ्यात उकळून गार करून पाणी प्यायचं आहे, उकळायचं, गार करायचं आणि गाळून घ्यायचं. कारण बघा, आता सगळ्यांना उलट्या जुलाबाची साथ सुरू झाली आहे, होते की नाही, उलट्या होते, जुलाब होते, ताप, थंडी, वातावरण ऊन पण पडत नाही, पाऊस पण येत नाही, गरम आहे, उकाडा, थंडी पण वाजते, उकडते पण. तर त्यासाठी आता सगळीकडे पाऊस पडलेला आहे, पूर आलेला आहे, सगळीकडचं पाणी दूषित झालेलं आहे, आणि पाण्यातून आपल्याला गॅस्ट्रो, जुलाब, हगवण, कावीळ यासारखे रोग होत असतात. म्हणून पावसाळ्यात नेहमी पाणी उकळून गाळून घ्यायचं आहे आणि तेच पाणी प्यायचं आहे, नळाला आलेलं पाणी डायरेक्ट प्यायचं नाही.
सगळ्यांना धडा समजला? निर्धोक पाणी, पाणी पिण्याचे पाणी कसे असले पाहिजे? निर्धोक असले पाहिजे. निर्धोक पाणी कोणते? उकळून थंड करून गाळून घेतलेले पाणी निर्धोक असते. आपण पहिल्यांदा द्रावण शिकलो, नंतर तरंगणे मुळणे शिकलो, आता हे निवळणे. पाणी निवळायला लागलंय की नाही? किती डार्क चॉकलेटी होता, त्याचा रंग बदलायला लागलाय. बदलायला लागलाय ना? सगळा गाळ कुठं जाऊन बसला? तळाशी जाऊन बसला. आणि वरती स्वच्छ पाणी आपल्याला दिसायला लागलेलं आहे. आता हे पाणी आपण गाळून घ्यायचं. वर थोडेफार काही कण असतील ते पण गाळ्यामुळं निघून जातील. आणि परत ते पाणी उकळून गाळून घ्यायचं, म्हणजे मग प्यायला योग्य झालं. असलं घाण पाणी प्यायचं नाही. सगळ्यांना पाण्याचं महत्व कळलं? निर्धोक पाणी समजलं? आणि पाणी जर आपण उकळून गाळून घेतलं नाही तर आपल्याला कोणत्या प्रकारचे आजार होतात? अशा प्रकारचे आजार आपल्याला होतात. त्यामुळे पाणी खूप काळजीपूर्वक आपण प्यायचं, वापरायचं आहे. उकळून गाळून घेतलेलंच पाणी आपण प्यायचं आहे. पावसाळ्यात सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे. सगळ्यांना समजला? धन्यवाद.